नमस्कार, मी यशवंत चौरे, रचना विद्यालय प्राथमिक शरणपूर नाशिक. मी इयत्ता दुसरीला शिकवतो. आजच्या पाठात अप्रमाणित मापन आणि प्रमाणित मापन हे समजून घेताना विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीने तपासून पाहतात आणि समजून घेतात. आपल्याला मी इथं हे चित्रफलक काय आहे इथं याचं लांब याची लांबी मोजायची. ही लांबी मोजण्यासाठी आपण कशा कशाचा वापर करू शकतो? हां कीर्ती, बोटांचा, कंपासचा, काठीचा. कीर्तीने म्हटलं होतं की आपण हाताचा आणि हाताच्या बोटांचा पण वापर करू शकतो ना. अंगठा आणि करंगळी याच्यातला जे अंतर असतं त्याला काय म्हणतात? हां वीत म्हणतात. काय म्हणतात? वीत. मला कोणी मोजून दाखवेल का या चित्रफलकाची लांबी? नाही नाही तसं नाही. बरोबर. खून करून घे. जयश, आणि किती विद्या आले बेटा? पाच विती. आणि बोट किती? चार. व्हेरी गुड. सुरुवातीला मुलं चित्रफलकाची वापर करतात आणि त्याची प्रत्यक्ष लांबी मोजतात. मुलं आणि विद्यार्थी आणि शिक्षक लांबी मोजून त्याच्यावर चर्चा करतात. तसे मी तुम्हाला एक काम देणार आहे, ते तुम्ही करायचे. यामध्ये विद्यार्थी मापनाचा स्वतः अनुभव घेतात, त्यांच्यासमोर असलेल्या बाकाची लांबी मोजतात, ती लांबी दिलेल्या कागदावर नोंदतात. या नोंदीच्या आधारे त्यांच्याकडे कागदावर असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवतात. एकसारख्या नोंदी एकसारखे मापन का आले नाही याविषयी चर्चा करतात. बघा, त्याने प्रश्न वाचलाय. दोघांनी मोजलेली लांबी सारखी आली आहे का? नाही. आता दुसरा प्रश्न. दोघांनी मोजलेल्या लांबी सारखी का आली नाही? कारण की दोघांच्या बोटाची लांबी वेगवेगळी होती. हा, त्यांच्या दोघांचे हाताचे बोट सारखी नाही. आमची मापे सारखी आलेली नाही. तर कारण काय? आमच्या बोटांची मापे वेगवेगळी आहेत. बघा, बोटांची मापे सारखी नाही, दोघांच्या बोटांची लांबी वेगवेगळी. बरोबर. एकच माप येण्यासाठी, एकसारखं माप येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? माप तर एकसारखंच पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला आईस्क्रीमच्या काड्या देणार आहे. काय देणार आहे? आईस्क्रीमच्या काड्या. यामध्ये विद्यार्थ्यांना त्याच बाकाची लांबी मोजण्यासाठी आईस्क्रीमच्या काड्या दिलेल्या आहेत. ते दोघां मिळून आईस्क्रीमच्या काड्याचा वापर करून लांबी मोजतात. आता कसे धरणार काय? बघ, इथं करायचं.
तू सांग बरं, आडव्या काड्या किती आणि उभ्या काड्या किती? आडव्या काड्या 7 आणि उभ्या काड्या 5. आडव्या काड्या 7 आल्या आणि उभ्या काड्या 5 आल्या. सोहमने मोजलं तर 7 लांबी आणि आडव्या 5 आल्या. एका दुकानदाराकडे गेलं तरी तो तेवढाच कापड देणार, आपण 2 मीटर मागितलं तरी तेवढाच कापड देणार, आणि दुसऱ्या दुकानदाराकडे मला 2 मीटर कापड पाहिलं तरी तेवढाच देणार. का बरं? कारण ते माप सारखं आहे. याने सांगितलं की सारख्या वस्तू पाहिजे. मग ज्या सारख्या वस्तू असतात, सारखे माप येण्यासाठी सारख्या वस्तू असतात, त्यांना प्रमाणित माप म्हणतात. काय म्हणतात? प्रमाणित माप.